अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड आज राजकीय घडामोडींचं केंद्र असणार आहे. भाजप नेते आमदार राम शिंदे यांचा दिवाळी फराळ, धनगर समाजाचं आरक्षणाचं आंदोलन आणि आमदार रोहित पवार यांची सभा असा राजकीय घमासान या ठिकाणी होणार आहे. आणि यामध्ये राम शिंदेंच्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे पार्थ पवार यांची उपस्थिती. पार्थ पवार या ठिकाणी येणार असल्याची चर्चा रंगली. चौंडी गावामध्ये पार्थ पवार यांच्या स्वागताचे फ्लेक्स देखील लागलेले आहेत. दिवाळी फराळाच्या गोड कार्यक्रमात फटाके आपणच वाजवणार असं राम शिंदेंनी म्हटलं. यामुळे ऐन थंडीत कर्जत जामखेडमधील राजकीय वातावरण तापणार असं दिसत आहे. येत असतील तर काय हरकत नाही. मोठे नेते नेत्याच्या घरी जाऊन फराळ खाणं काही लोकांसाठी महत्वाचं आहे आणि फराळाला जाणं हे चुकीचं कुठं आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे